आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात 2 जुलैपासून फार मोठं परिवर्तन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात झालं. त्या माध्यमातून अनेक अशा घटना घडल्या की कोण कोणाबरोबर, दादांबरोबर की मोठ्या साहेबांसोबत, आणि योगायोग असा झाला की एक स्पर्धाच त्यावेळेस लागली. दादांचे फोन असतील, प्रफुल्लबाईंचे फोन असतील, किंवा पार्टी कार्यालयातून माननीय जयंतराव पाटील यांचे फोन असतील. तुमची निष्ठा आणि श्रद्धा कुठे आहे याची एक परीक्षा दिनांक 5 आणि 6 तारखेला होती, आणि त्यानिमित्ताने का ना होईना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सोबत अख्खा महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे. आणि आज खरं म्हणजे त्यांच्यासोबत ते लोक आहेत ज्यांना पक्षांनी काहीच दिलं नाहीये, असे निष्ठावंत कार्यकर्ते आज त्यांच्या सोबत आहेत. आणि हेच निष्ठावंत कार्यकर्ते पुनश्च शरद पवार साहेबांच्या सोबत ताकदीने महाराष्ट्रात उभं राहून आदरणीय शरद पवारांच्या सोबत खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचा आम्ही सगळ्या लोकांनी संकल्प केलेला आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आदरणीय शरद पवारांचा इतिहास माहिती आहे. हे जे लोक घडले हे जवळपास 25 वर्ष महाराष्ट्राचे मंत्री म्हणून काम केलेले. मग वळसे पाटील असतील, अजितदादा असतील, छगन भुजबळ असतील, हे सगळे जी नावं आहेत या सगळ्यांचे जर खरे जर शिल्पकार असतील तर आदरणीय शरद पवार साहेब आहे, हे तुम्हा आम्हाला त्यांचा इतिहास माहिती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजित दादा ॲम्बिशियस आहे, हे निश्चितच तुम्हा आम्हा सगळ्या लोकांना माहिती आहे. परंतु जेव्हा अजित दादा आम्हा सगळ्या लोकांना पक्षातून बाहेर निघाले त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की माझ्यावर अन्याय झालेला आहे, मला पक्षामध्ये जे महत्व द्यायचं ते दिल्या गेलं नाही, असा त्यांचा आरोप होता. परंतु आपण एक लक्षात ठेवा, जेव्हा अजितदादा 1991 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आले, तसे 1985 पासून राजकारणात त्यांची एंट्री झाली, पण 1991 मध्ये अजितदादा पहिल्यांदा बारामतीमधून लोकसभा निवडणुकीत निवडून आले. त्याचं संपूर्ण श्रेय हे पवार साहेबांनाच होत. आणि पुढे जून 1991 मध्ये ज्यावेळेस दादा हे मंत्रिमंडळाच्या राज्यमंत्री म्हणून ज्यावेळेस त्यांनी हा प्रवेश केला आणि कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्राची पहिली शपथविधी पहिलं मंत्रिमंडळात त्यांनी आपली स्थान ग्रहण केलं. पण त्याचा जो उद्धार आम्ही त्यांचा जो प्रवास सुरू ज्यावेळेस झाला महाराष्ट्रात ते नागपूरपासून झाला. 1991 मध्ये ज्यावेळेस ते ऊर्जा मंत्री आणि कृषी व राज्यमंत्री म्हणून आले होते त्यावेळेस मी आणि सुधाकरराव देशमुख आपले माजी आमदार आणि उपसभापती आम्ही दोघं असे होतो
की त्यांना संपूर्ण नागपूर शहराचा इतिहास सांगितला, ब्रिज प्रकल्प दाखवला, इथून पाणी मिळतंय, इथून वीज मिळते याची सुरुवात आम्ही केली। आणि त्या काळापासून आदरणीय अजित दादांच्या सोबत आम्ही काम करत होतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे 1991 साली जेव्हा छगन भुजबळ यांनी बंड पुकारून काँग्रेस पार्टी म्हणजे नॅशनल काँग्रेस पार्टी मध्ये ज्यावेळेस त्यांनी बंड पुकारला आपले 7 आमदार घेऊन, त्यावेळेस सगळ्यात जास्त जर ताकद दिली असेल, त्यांना संरक्षण दिलं असेल, तर आम्हीच लोकांनी संरक्षण दिलं होतं आणि त्यांना आपण विधानसभेत आणलं होतं। त्याच्यासारखा फटा माणूस कोणीच नाहीये। त्यांना 7 दिवस आम्ही कसं सांभाळलं म्हणजे बाबा, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी बंदुका काढून माणसाला नागपुरात पाठवलं आणि शोधा, जिथे कुठे छगन भुजबळ दिसत असतील तितके 7 आमदार असतील, त्यांना गोळ्या मारून धाडा आणि मारून टाका। हा आदेश बाळासाहेबांचा होता। आणि त्यावेळेस आदरणीय आमचे त्यावेळेसचे पदमसिंह पाटील यांनी आमच्या ह्या 7 लोकांची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या सहकारी मित्रांवर दिली। अरे एवढा घाबरणारा माणूस, आम्ही त्याला जेव्हा आपल्या विधान रवी भवन मध्ये ठेवलं, त्यावेळी माझं ते एसीपी की डीसीपी माथूर म्हणून होते, त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही यांना आपल्या शासकीय कॉटेज मध्ये ठेवू नका। मला मग त्यांनी विचारलं का, तर म्हटलं हा आपला मफलर घेतो आणि फॅनला गळफास लावतोय, तेव्हा असं करू नका, याला इथून तुम्ही दुसरीकडे घेऊन जा। त्यानंतर त्यांचं त्या 7 लोकांना म्हणजे एवढा दहशत त्यावेळेस बाळासाहेबांचा होता की डिसिजन घेतलं आमच्या पक्षात येण्यासाठी। आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय मासाठे नाईक साहेब होते, हरिभाऊ काय राजा वसंतराव नाईक नाही, सुधाकरराव नाईक होते। मग आम्ही त्यांना कसं तरी उठून त्यांना कोराडीत नेलं आणि त्यावेळेस आम्ही त्याला संरक्षण दिलं। पण विदर्भात ज्यावेळेस त्यावेळेला आम्ही संरक्षण दिल्यानंतर त्यावेळेस त्याचं आम्ही विधानसभेमध्ये त्याची एंट्री ज्यावेळेस आम्ही केली, त्यावेळेस त्यांच्या गाड्यांचे नंबर प्लेट्स बदलवून पूर्ण आमच्या मित्राचे संरक्षण देऊन आम्ही त्यांना विधान भवनात आणलं। परंतु हे सगळं करत असताना कार्यकर्त्याची कुठेच त्यांनी किंमत केली नाही। आज ते म्हणत असतील की पवार साहेब माफी का मागतात, अरे पवार साहेबांचा माफी मागण्याचा प्रश्न नाहीये, त्यांची चूक झाली हाही प्रश्न नाहीये। प्रश्न हा आहे की ह्या माणसाला एवढं सगळं दिलं असताना, पक्षाची बेमानी करणं, त्याला ताकद दिली असताना, एक ओबीसी समाजाचा चेहरा समोर आणला असताना त्यांनी ह्या प्रकारची साहेबाशी गद्दारी करणं। आज शरद पवार साहेबाशी कोणी लढू शकत नाही। आज मृत्यूवर मात करणारा तो माणूस आहे। तर मग हे असे अनेक संकट पवारसाहेबांनी झेडलेले आहे, तेव्हा आम्हाला अभिमान आहे आणि अभिमान आहे की आम्ही आज शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज महाराष्ट्रात काम करतोय। ज्या ज्या लोकांना पवार साहेबांनी ताकद दिली, 90% लोकांनी बेमानी केली, 90%। मग मेघे साहेब असतील, मग इतर कोणी असतील, असे अनेक लोकांना एवढं सगळं दिलं असताना पक्षातून त्यांना सोडून गेले। विजयसिंह मोहिते पाटील असतील, पिचड असतील,
त्याच्यानंतर हरिभाऊ नाही आपले तुमचे बाबनराव पासपुते असते, अशा अनेक लोक आहेत की ज्यांनी पक्ष सोडून ज्यांना दिल्या असताना पक्ष सोडून गेले, पण तो पवार साहेबांनी कधी असं म्हटलं नाही की बा यांच्यामुळे माझी मी खालवलेलं आहे. मित्रांनो, पत्रकारांनो, मी तुम्हाला एक सांगतो की आजही तो योद्धा, 83 वर्षाचा योद्धा आज त्याच्यात ताकद आहे. आणि पुढे तुम्ही हेही बघा की हे जेवढेही गेले हे सगळे एक ना एक दिवस पुन्हा पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येईल. आमची पत्र परिषद घेण्याचा मार्ग मानस असा होता की परवा आदरणीय अनिलभाऊ देशमुख साहेबांनी बैठक बोलवली, त्याच्यात आमची माझी तब्येत खराब होती. भजनसिंह बैदी हरे यांनाही आमच्या फॅमिलीचं काही कामं होते म्हणून आम्ही काही उपस्थित राहू शकलो नाही. परंतु नागपुरात एक चांगलाच गेम असतो की जो अपोसेंट आहे तो त्या पक्षात गेला किंवा त्यांना सहकार्य केलं असं नाही आहे. आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांसोबतच आहोत, पुढेही राहीलच आणि शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत पवार साहेब आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. आज अनेक नेते फार चमकोगिरी करतात, पण मी जेव्हा 1981 पासून त्यांच्याशी जुळलो, 1985 मध्ये साहेबांच्या सोबत मी दौरे केले, मी स्वतः 18-18 तास साहेबांच्या सोबत एक सारथी म्हणून गाडी चालवलेली आहे आणि काम केलेलं आहे. आणि म्हणून आता जे दाखवतात ना चमकोगिरी की बा मी साहेबांच्या सोबत गाडी चालवून आलो, हे आम्ही 1981-82 सालीच करत होतो. आणि साहेबांनी आम्हाला शिकवलं कोणत्या गेअरमध्ये कुठे गाडी टाकायची. अशा महान नेत्यांच्या सोबत आम्ही ज्यावेळेस काम केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही शिवा धाबेच्या सोबत काम केलं, आम्ही गोविंदराव अधिकांच्या सोबत काम केलं, आम्ही सालवे साहेबांच्या सोबत काम, अशा महान मोठ्या लोकांच्या सोबत काम करण्याची संधी आम्हाला आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत मिळाली. भले आम्हाला काही मिळालं नाही, ना आम्हाला मुंबईमध्ये घर मिळालं, ना आम्हाला महामंडळ मिळालं, ना आम्हाला काही कुठल्या प्रकारची समिती कमिटी मिळाली नाही, पण आम्हाला त्याचं आम्हाला काहीही त्याचं दुःख नाही. पण आनंद एवढा आहे की आज 100 लोकांतून किंवा 1000 लोकांतून त्यांनी आवाज देता दिलीप हाच आमच्यासाठी फार मोठी पुंजी आहे. आणि अशा माणसासोबत यशवंतराव चव्हाणांच्या नंतर खरा जर माणूस की जपणारा जर कुणी असेल तर आदरणीय शरद पवार साहेब आहे. आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जयंत पाटील साहेब असतील, परदेशचे अध्यक्ष असतील, यांच्यासोबत सातत्याने आम्ही काम करणारे माणसं आहोत. आणि पुढे आम्ही आमची आस्था जी आहे ती आदरणीय शरद पवार साहेबांसोबत आहे. आणि आम्ही पूर्ण ताकदीने नागपूर शहरात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात परिवर्तन करून आदरणीय शरद पवार साहेबांना ताकद देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. मला एवढंच आपल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की पवार साहेबांसारखा योद्धा नाही, पवार साहेबांसारखा दूरदृष्टी नेता नाही, आणि पवार सारखा ह्या देशाला आज अत्यंत गरज आहे अशा नेत्याच्या सोबत आम्ही काम करतोय याचा आम्हा सगळ्या लोकांना खरोखरच अभिमान आहे. आणि म्हणूनच आम्ही आज स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की आम्ही सगळे जे आहोत ते आदरणीय शरद पवार साहेबांसोबत आहोत. आम्ही अफिडेव्हिटही बनवून दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही केलेल्या आणि आम्ही शरद पवारच्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही राहणार आहोत. आणि पुन्हा शून्यातून उभं अमल करायची गरजच नाही आहे, लोकच बाहेर आलेले आहे आता. त्याच्यामुळे पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला जे गेले त्यांची आम्हाला चिंता नाही आहे, पण आता आम्हाला चिंता आहे की लोक जर अशा पद्धतीने वारंवार जात असतील तर त्यांच्या भविष्याचं काय याची आम्हाला चिंता पडलेली आहे. तेव्हा आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत राहू,
ह्याच माध्यमातून ही आम्ही पत्रपरिषद आयोजित केलेली आहे. या पत्रपरिषदेमध्ये आमचे सगळे मित्र सहकारी आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि याच्यानंतर आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते माननीय प्रवीणजी कोणते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील असं माझी त्यांना विनंती. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय चित्र तयार झालं ते सर्व पत्रकारांना माहिती आहे. आणि ज्या पद्धतीनं आमच्या कुटीर गटांकडनं दावा केला जातोय की आमचीच राष्ट्रवादी काँग्रेस ही खरी आहे आणि अधिकांश लोक आमच्या पाठीशी आहे, मला तुम्हाला सर्वांच्या माहिती करतो म्हणून सांगायचं आहे की वी आर द ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी. एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी एनसीपी म्हणजे शरद पवार आणि पवार साहेब म्हणजे एनसीपी. आणि जे फुटीर गटाचे लोक दावा करतात ही आमचीच राष्ट्रवादी काँग्रेस खरी आहे हे अगदी थोतांड आहे, जनतेला भ्रमित करण्याचा प्रकार आहे. आणि तुमच्या माहिती करता एक नवीन फंडा तुम्हाला सांगतो, अलीकडे आता माध्यमांना हाताशी धरून फुटीर गटाने एक प्रकारचा प्रचार सुरू केलेला आहे की आमच्या मागे शरद पवारांचा आशीर्वाद आहे. हे अगदी 100% खोटं आहे, जनतेला भ्रमित करण्याचा प्रचार आहे. यांना शरद पवारांचा फोटो वापरल्याशिवाय पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय फुटीर गटाला पर्याय नाही आणि राज्याची जनता त्यांना स्वीकारणार नाही ही गोष्ट फुटीर गटाच्या नेत्यांना माहीत असल्यामुळं आदरणीय पवार साहेबांनी माझ्या फोटोचा वापर करू नका हे म्हटल्यानंतर सुद्धा ते फोटोचा वापर करत आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या संघटनेच्या कॅडरमध्ये 90% संघटना, मग जिल्हाध्यक्ष असतील, प्रदेश पदाधिकारी असतील, सर्व सेलचे फ्रंटलचे प्रमुख असतील, 90%च्या आसपास संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे. संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या शाखा आहेत 90% PCC प्रेसिडेंट्स हे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात आहे. आणि अलीकडं ज्या पद्धतीनं फुटीर गटाचे नेते आदरणीय दादा असतील, आदरणीय प्रफुल्ल पाटील भाई असतील किंवा आदरणीय भुजबळ साहेब जे कोणी असतील आमचे वरिष्ठ नेते, अनेक वर्ष आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे. आम्हाला दुःख होत आहे की ज्या नेत्याने गेली 25 वर्षाच्या वरच्या काळात त्यांना सातत्याने सत्ता देण्याचं काम केलं त्याने ते आज दावा करतात की आता शरद पवारांच्या ला हटवून आम्ही नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नेमलाय. मागील 2 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये एक राष्ट्रीय संमेलन झालं होतं ज्याच्यामध्ये सगळे AICC डेलिगेट्स होते. तालकटोरा स्टेडियममध्ये सर्व समितीने पवार साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमलं आणि त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला होता आणि त्याला अनुमोदन कोणी दिलं होतं हे उभ्या जनतेला, महाराष्ट्राच्या संपूर्ण देशाच्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही एकच आहे ज्याचं नेतृत्व पवारसाहेब करतात. कोणी किती दावा केला की आमची खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे अगदी थोतांड असून खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये असणारीच खऱ्या अर्थाने पार्टी आहे. त्याचप्रमाणे आमदारांचा पाठिंबाचे जे दावे प्रतिदावे केले जात आहेत, 9 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर अजूनही त्यांच्या पाठीशी किती आमदार आहेत याचा अजून कुठलेही ऑथेंटिक डॉक्युमेंट प्रेसला फुटीर गटाचे नेते आपल्या दाव्याची पुष्टी करण्याकरता पुरावे देऊ शकले नाहीत. जर त्यांच्याकडे 30 आमदार असतील, 35 आमदार असतील तर अजूनही एक फोटो घेऊन जनतेपुढे रिलीज करण्याची सुद्धा हिंमत फुटीरगड दाखवू शकला नाही, ज्याचा अर्थ स्पष्ट आहे की अजूनही त्यांनी केलेले दावे हे खोटे आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाहीत. संघटनेसोबतच अधिकांश आमदारांचा पाठिंबा आदरणीय पवारसाहेबांसोबत आहे. जे तिकडे गेलेत त्यांचे अजूनही फोन आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, आमच्या वर्किंग प्रेसिडेंट आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, त्यांच्या संपर्कामध्ये अनेक आमदार अजूनही आहे. जहापर्यंत विदर्भाचा प्रश्न असेल, विदर्भातले 1-2 जिल्हे जर सोडलेत, संपूर्ण मॅक्झिमम जिल्ह्याच्या संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष संघटनेचे प्रमुख आमच्या सोबत आहे, एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं आहे.
तुम्ही म्हणता अजित पवारांनी फोटो रिलीज केले नाही पण शरद पवारांनी अद्याप फोटो रिलीज केले नाही. अरे आम्हाला गरज नाही, वी आर द ओरिजिनल पॉलिटी, वी आर द ओरिजिनल एनसी, आम्हाला काय गरज आहे. ज्यांना ज्यांनी ज्यांनी सत्तेकरता दावा केला, ज्यांनी शपथविधी घेतला, त्यांनी कुठल्या आधारावरती शपथविधी केला, त्यांना किती आमदारांचं समर्थन आहे, त्यांना दाखवायची गरज ना आम्हाला. आमचे ज्या वेळेला फ्लोअर टेस्ट होईल त्यावेळेला आमचे आकडे आमचे येतीलच ना. पण ज्यांनी सत्तेचा दावा केला, त्यांनी किती आमदारांच्या सहीचं पत्र दिलं, ते आमदार कोणते होते, कुठल्या आधारावरती त्यांना गव्हर्नरने आमंत्रित केलं, कुठल्या आधारावरती त्यांनी शपथविधी घेतला, हे जनतेपुढे मांडण्याची जबाबदारी त्यांची आमची नाही आहे. त्यांची जबाबदारी त्यांनी करावं. वी आर द ओरिजिनल एनसीपी, त्यामुळे आम्हाला तिची गरज नाही. योग्य वेळेला त्याचा पुरावा तर जनते, ज्यावेळेला फ्लोअर टेस्ट होईल त्यावेळेला त्याचा परत तिचा परीक्षा होईलच त्याची. पवारसाहेब काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसने सुद्धा पवार साहेबांना सगळं काही दिलं, मुख्यमंत्री दोन वेळा बनवलं, तरी सुद्धा पवार साहेबांनी काँग्रेसला फोडलं आणि आपला एक वेगळा पक्ष स्थापन केला. आज राष्ट्रवादी कुठली? पवार साहेबांनी मला सांगा, पवार साहेबांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षावरती दावा केला नाही, ताकदीने स्वतः स्थापन केलं ना. आमचं म्हणणं तेच ज्या 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 बागी लोकांनी आपला पक्ष सोडला, पक्ष फोडलेला नाही, पवार साहेबांनी पक्ष सोडला, यांनी पक्ष सोडून पक्षावरती दावा केला. खरं काय, जर यांना जर असं वाटत असेल की आमचा जनाधार आहे, आमच्या भविष्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस चालते, यांनी स्वतः तर पक्ष काढावा. पीए संगमा तारीख अनवर आणि पवार साहेबांनी पक्ष सोडला, पक्ष फोडलेला नव्हता, पक्ष सोडून स्वतःचा पक्ष तयार केला. फरक आहे, कुठेतरी कंपॅरिझन करण्यात चुकीचं कंपॅरिझन करू नका. जर आजच्या फुटीर गटांनी पक्ष सोडून स्वतःचा पक्ष काढला असता आम्ही समजू शकलो असतो, पण पक्ष सोडून स्वतः अर्थी एनसीपी वरती दावा करायचा, याला म्हणतात गद्दारी. शेवटी काँग्रेसचं नाव लावलंच ना काँग्रेस या शब्द काँग्रेस शब्दावरती कोणाची मोनोपोली नाही आहे. काँग्रेस शब्द यांना सुद्धा काँग्रेस हे सुद्धा दुसरी काँग्रेस काढू शकले असते ना. देशामध्ये अनेक काँग्रेस आहे, रेड्डींची काँग्रेस आहे, तिकडे आपल्या टीएमसी आहे, ममता दीदींची काँग्रेस आहे, तिकडे रेड्डींची काँग्रेस आहे, अजून चौथी काँग्रेस असती ना. जर तुम्ही स्वतःला स्वतःचा जनाधार असलेले नेता समजता तर पवार साहेबांना पॉलिटिकली ब्रिटेड करण्यापेक्षा स्वतःचा राजकीय पक्ष काढा आणि जनतेत जा. आम्हाला काय हरकत त्याच्यामध्ये, पण पक्ष बोलून तुम्ही स्वतः आमचाच एनसीपी पक्ष जप दावा करता, ही याच्यापेक्षा खेद जग आणि दुःखद गोष्ट कुठलीच महाराष्ट्र राज्य आणि राज्याची जनता ओळखून आहे. की राज्याच्या जनतेने एनसीपीला जे मॅन्डेट दिलं, जो काय जनाधार दिला, तो आदरणीय पवार साहेबांच्या नावावर. विदाउट एनसीपी एनसीपी का कोई वजूद हो नहीं सकता. आयडियोलॉजिकल पवार साहेबांच्या प्रभाव, पवार साहेबांनी भारतीय जनता पक्षासोबत चर्चा केली की नाही, त्यांनी आपलं उघडपणे मान्य केलंय. भारतीय जनता पार्टी सोबत सरकारला सरकार फॉर्म करायला पवार साहेबांचा विरोध होता, आजही आहे. आणि समजा पक्षाच्या एका विचारधाराशी ज्यांचा कॉम्प्रोमाइज करण्याची ज्यांना कॉम्प्रोमाइज करायची इच्छा असेल, तर त्यांनी स्वतंत्र पॉलिटिकल लाईन घेऊन पक्ष तयार करावा. त्यात काय, पवार साहेबांनी सरळ सुरुवातीला सांगितलं तुमच्या जर काही अडचणी असतील तर आपण त्याची भूमिका घ्यावी. पण तुम्ही ॲज अ एनसीपी, ॲज अ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका घेता, ती कदापि पवारसाहेब सारखा ज्या माणसाचं गेली 50 वर्षाचं सार्वजनिक आयुष्य ही काँग्रेस विचारधारेच्या वरती आधारित होतं, त्यांच्याकडनं या उतार वयात त्या बोला. बघा, मी काल्पनिक प्रश्नांना उत्तर देत नाही. हायपोथेटिकल क्वेश्चन, काल्पनिक प्रश्नाला कुठल्याही शहाण्या माणसाने उत्तर देऊ नये. ज्या आज जी घटना घडलेली नाही, जी आमच्या डोक्यात पण नाही आहे, तुमच्या डोक्यात काय असं मला माहित नाही, पण काल्पनिक प्रश्नांवरती उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. असं म्हटलं जाते की पवार साहेबांचं आणि मोदीजींचं चांगलं आहे म्हणून, आणि मोदीजी सल्ला किंवा पण कुठलाही राजकीय जर सल्ला घ्यायचा, गुरु म्हणतात त्यांनी मान्य केलं ना, इज पॉलिटिकल गुरु ते म्हणतात, मी नाही म्हणत, मोदी साहेब म्हणतात. असं वाटत नाही का की येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एनसीपी
शरद पवार साहेबांच्या पार्टीने जर भाजप सोबत गठबंधन केलं तर तुम्ही त्याला कुठल्या दृष्टिकोनातून बघाल? राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी गठबंधन करणारच नाही. गठबंधन जर करायचं राहिलं असतं ही परिस्थितीच तयार झालीच ती का? पवार साहेबांना ते धोरणच मान्य नाही आहे. पवार साहेबांची विचारधारा ही सेक्युलरिझमची आहे, सेक्युलर आहे. आमची महाविकास आघाडी आहे. गेली अनेक महिन्यापासून अनेक पॉलिटिकल इंटरनल सर्वे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केली. बिहारमध्ये सर्वे झाले, काय म्हणतो सर्वे. महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडी एक संघ झाली तर 10 वर खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार नाहीत, 50 वर आमदार निवडून येणार नाही. नेमकी हीच परिस्थिती त्यांची बिहारमध्ये आहे. कर्नाटक गेलं, मध्य प्रदेश जायच्या वाटेवर आहे, छत्तीसगडमध्ये त्यांच्या विरोधात वातावरण आहे, राजस्थानमध्ये त्यांच्या विरोधामध्ये वातावरण आहे. उद्या जर महाराष्ट्र आणि बिहार जर त्यांच्या विरोधामध्ये गेलं तर केंद्रामध्ये सत्ता त्यांच्या हाती येणार नाही. म्हणून महाविकास आघाडीला पॉलिटिकल ब्रेक करण्याचं कारस्थान गेल्या 1 वर्षापासून सुरू झालं होतं. पहिला प्रयोग त्यांनी शिवसेनेवरती केला. आणि तुम्ही टप्प्याने बघा, एक ज्या ज्या घटना शिवसेनेच्या बाबतीत घडतात अगदी त्याच क्रमाने त्या घटना आमच्या बाबतीत घडतात. पहिले काय घडलं, शिवसेना ब्रेक झाली, आमची ब्रेक झाली. सुरुवातीला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे फोटो वापरले, नाव घेतले. इकडे पवार साहेबांचा फोटो वापरायला सुरुवात झाली, पवार साहेबांचं नाव घ्यायला सुरुवात केली. मग त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला, आता यांनी एनसीपी वरती दावा ठोकला. स्क्रिप्ट इज रिटन बाय बीजेपी हायकमांड. भारतीय जनता तुम्ही कुठल्या मिझोरामचं ते तुम्ही चुकीचा स्टेट वापरला. मिझोरामची राजकीय परिस्थिती जरा तुम्ही पत्रकार असाल, तुम्ही मिझोरामचं एक कसं पॉलिटिकल स्टेट आहे आणि ऐकून घ्या. तुम्ही मिझोरामची राजकीय परिस्थिती जरा अभ्यास करा आणि तिथल्या पक्षांची स्थिती काय आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये कुठले लोक फक्त तिथला पक्ष चालवतात हे जर तुम्ही लक्षात घेतलं तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. नागालँडमध्ये आम्ही कुठं गव्हर्नमेंटमध्ये आहोत, वी आर नॉट इन नागालँड. काय एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये पौराणिक राजकारण सुरू आहे, त्याच्या चाणक्य हे तुम्हाला माहित आहे जास्त, उभ्या महाराष्ट्राला माहित आहे कोण महाराष्ट्रात कोण करते ते. एक्झॅक्टली 100%. 2014 आणि 2019 मध्ये अजित पवार साहेब दावा करतात की बीजेपीशी बोलणी झाली होती, तेव्हा विचारधारा, मग तेव्हा जातीयवाद. मला एक सांगा, पवार साहेबांनी सुद्धा राजकारणामध्ये पॉलिटिकल डायलॉग हे सगळ्यांशी केले जातात. तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो की ज्या वेळेला केंद्रामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचं गव्हर्नमेंट फॉर्म झालं होतं त्यावेळेला लेफ्ट आणि राईट नाही, लेफ्ट म्हणजे कम्युनिस्ट आणि राईट विंग पॉलिटिकल पार्टी भारतीय जनता पार्टी, दोन्ही लोकांनी काँग्रेसला सत्तेच्या बाहेर काढण्याकरता आउटसाइड सपोर्ट दिला होता. म्हणजे याचा अर्थ लेफ्ट विंगनी आणि राईट विंग पार्टीने आपली विचारधारा सोडली होती असं होतं का? शेवटी राजकारणामध्ये ज्यावेळेला विकल्प द्यायचा असतो आणि विचारधारा जोडणार सत्तेच्या बाहेर झालो, तुम्ही सत्तेत जाणं आणि सत्ते या फरक आहे याच्यामध्ये. देशाच्या राजकारणामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगाला सपोर्ट देण्याचं काम लेफ्ट विंग आणि राईट विंग पार्टीने केलेलं होतं, इट्स अ पॉलिटिकल हिस्ट्री. का? तर त्यांना काँग्रेसला सत्तेच्या बाहेर ठेवायचं होतं. पॉलिटिकल डायलॉग केला याचा अर्थ आम्ही सत्तेमध्ये गेलो असं होत नाही. पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीशी चर्चा केली असं आम्ही गव्हर्नमेंट पुढे फॉर्म केलं आणि पवार साहेब आणि हे म्हणतात की साहेबांनी चर्चा केली. अहो, साहेबांनी चर्चा केली म्हणजे तुम्हाला काय सरकार बनवायला मान्यता दिली होती का? त्यावर सुद्धा साहेबांनी आपली भूमिका पूर्ण मांडली आहे. गिरी नाही क्या क्या वोटर बहुत होशियार है. वोटर को जो मेसेज देना था पवार साहब ने परसों येवला में कराड में दे दिया है. सम्मान का मतलब क्या है? देखिए, पवार साहब अजीत दादा जितने 25 साल से हमारे पार्टी के नेता थे, दादा राज्य के 4 बार डिप्टी सीएम बने, जो कि हमारे पार्टी के सीट शेयरिंग में सबसे हाईएस्ट पोस्ट अगर कोई थी, हमारे पार्टी के पास कोई सीएम पद नहीं था, सबसे हाईएस्ट पोस्ट सीट शेयरिंग में थी डिप्टी सीएम पोस्ट.
चार बार दादा को डिप्टी सीएम बनाया गया, चार पांच बार विधायक दल के नेता थे, पार्टी के तमाम फैसले दादा लेते थे और दादा के बिना हमारे एनसीपी में कोई पत्ता भी नहीं हिलता था। यानी हमारे सुनिए, और आज हमारे पार्टी में दादा ही सर्वेसर्वा थे। अगर कोई यह दावा करता कि दादा को के पास कोई अधिकार नहीं थे, इस बात पर कोई दम नहीं है। पार्टी का सबसे बड़ा चेहरा पवार साहब है, लोग पवार साहब को देखकर हमें वोट करते हैं। और मैं नहीं कहता हूँ, जो बागी गुट के जो नेता कहे, उनकी पहले बांद्रा में जो सभा हुई थी, बड़े नेताओं के भाषण सुन लीजिए। अब फ्लेक्स पर सबसे बड़ा नाक फोटो किसका था? पवार साहब, क्योंकि वो भी जानते हैं कि बगैर पवार साहब के हमें कोई वोट नहीं देगा। तो सबसे बड़ा चेहरा पार्टी का पवार साहब, इसलिए मैं बार बार कह रहा हूँ, एनसीपी का मतलब शरद पवार और शरद पवार का मतलब एनसीपी। बिल्कुल दुनिया मानती है, बिल्कुल नहीं। ये सुनो, ये जनता के बीच भ्रम फैलाने का प्रयास है, बिल्कुल। ये जो मीडिया परसेप्शन क्रिएट कर, मीडिया परसेप्शन करने का काम कुछ भरचंद भारतीय जनता पार्टी के लोग और बागी गुट के नेता इस भ्रम को फैलाकर जनता को बताना चाहते हैं कि पवार साहब का हमें समर्थन है। चूंकि भाई उस तरह की परिस्थिति नहीं है। जिस तरह से पवार साहब ने अपनी भूमिका को कराड़ में रखने का काम किया, जिस तरह से उन्होंने अपनी भूमिका एवला की सभा में किया, प्रेस कॉन्फ्रेंस में रखने का काम किया, इसलिए मुझे लगता है इस बात पर अभी चर्चा करने की कोई आवश्यकता नहीं।